मला या किंवा आदित्यला इथे येता आलं नव्हतं. निवडणुकीनंतर आज पहिला प्रथम आम्ही इथे आलो, पण एक गोष्ट चांगली आहे की आमच्या अनुपस्थितीमध्ये सुद्धा जे काम व्हायला पाहिजे होतं ते झालेलं आहे. आणि मी खास करून आभारी आहेत, त्याच्यानंतर टाटा जे आपलं संपूर्ण बांधकामाचं काम करतात त्यांना धन्यवाद देतो, आणि सुभाष देसाईजी जे सातत्याने लक्ष ठेवून आहेत त्यांना धन्यवाद देतो. जवळपास आता जे कन्स्ट्रक्शन ज्याला आपण म्हणतो बांधकाम ते पूर्ण झालेलं आहे, जवळपास झालेलं आहे. काही काही बारीक सारी गोष्टी अजून बाकी आहेत, त्याच्यानंतर खरं काम सुरू होईल. सगळं हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुखांच्या बाबतीतले जे संपूर्ण आपल्याला माहिती द्यायची आहे ते त्यांचं पूर्ण आयुष्य ते त्याच्यामध्ये आपल्याला साकारायचं आहे, त्या सगळ्या गोष्टीला सुरुवात होईल. आणि आमचा प्रयत्न असा आहे की साधारणतः पुढच्या महिन्यामध्ये टाटा का काम पुरा हो जाएगा, बरोबर ना? पुढे गेले काय हां जुलै एंडपर्यंत बांधकामाचं काम पूर्ण होईल असं आत्ता मला यांनी सांगितलेलं आहे. म्हणजेच काय की साधारणतः ऑगस्टपासून प्रत्यक्ष स्मारकाचं डिस्प्लेचं काम जे आहे आतमधलं जे फार महत्त्वाचं असतं इंटिरियरचं ते सुरू होईल. आणि प्रयत्न आमचा असा आहे की 23 जानेवारीपर्यंत जनतेसाठी लोकार्पण त्याचं करावं असा आमचा प्रयत्न राहील. कारण खूप हे काम बारकाईने आम्ही बघतो आहोत, कोणतीही गोष्ट यातनं सुट्टा कामा नाही तेही बघतोय. आणि आज पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून मी तमाम नागरिकांना आणि हिंदुहृदय सम्राट प्रेमींना विनंती करतो की आपल्याकडे जर काही त्यांच्या बाबतीतले काही फोटो असतील, काही लेख असतील, बातम्या असतील, भाषणं असतील, काही आठवणी असतील तर कृपा करून आपण शिवसेना भवन इथे आणून द्या किंवा आपलं स्मारकावरती इकडे आणून द्यावी की जेणेकरून त्याचाही उपयोग आपल्याला या स्मारकामध्ये करता येईल.